नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. सत्तेत असो वा नसो, कष्टकऱ्यांचे दिनदुबळ्यांचे शेतकऱ्यांचे काम करतच राहू. नामदार बाळासाहेब दौंडतले यांचे प्रतिपादन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढीक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार श्री बाळासाहेब दौंडतले यांनी धुळे येथील राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता या दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत व त्यांच्या जिल्हा पदाधिकारी यांच्याकडून नामदार श्री बाळासाहेब दौंडतले यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नामदार दौंडतले पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागेवर स्वबळावर राष्ट्रीय समाज पक्ष लढणार असून सत्तेत असो वा नसो आम्ही कष्टकऱ्यांचे व दिनदुबळ्यांचे शेतकऱ्यांचे काम करतच राहू असे यावेळी म्हणाले. धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत, प्रदेश संघटक रवींद्र पवार, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र पोथारे, सुरेखा वाघ, शीतल चिंचोरे, विठ्ठल शिंगाडे, आनंद शेलार, योगेश अहिरे, मोहिनी जाधव, तसेच धुळे जळगाव नंदुरबार जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. आगामी निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती धुळे नंदुरबार अकोला वाशिम आणि नागपूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जागेंवरती राष्ट्रीय समाज पक्ष स्वयंबळावर निवडणुका लढवत आहे. खूप मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंग मेकरची भूमिका ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने घेतली जाईल आणि प्रत्येक ठिकाणी सरकार बनवताना राष्ट्रीय समाज पक्षाशिवाय कुठल्याही जिल्हा परिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय समाज पक्षाशिवाय पर्याय नाही. एवढ्या ताकदीने आम्ही निवडणूक लढवायची तयारी झाली. सत्तेमध्ये असलं आणि विरोधात, सत्तेमध्ये लोकांची बरी चांगली कामं करण्यात आलेली आहेत आणि विरोधात राहून सुद्धा लोकांची, सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची प्रश्न ही आम्ही सत्तेत असला आणि नसलो तरी आमचा वसा तोच आहे. जानकर साहेबांचा वसा समाजसेवा आहे आणि आम्ही विरोधात असलो तरी तितक्याच ताकदीनं समाजाचे प्रश्न मांडले जातील आणि सोडवून घेतले जातील एवढी ताकद आमच्यामध्ये आहे.